बोलेरो जीप आणि कंटेनरच्या अपघातात बोलेरो वाहनाचा चालक जागीच ठार झाला आहे. ही घटना साजापूर फाट्याजवळ घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो जीप आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बोलेरो वाहनाचा चालक जागेवरच ठार झाला तर कंटेनर मधील दोघे जण हे किरकोळ जखमी झाले आहे. हा अपघात मुंबई नागपूर एक्सप्रेस वे महामार्गावर वाळूज परिसरातील साजापूर फाट्याजवळ बुधवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडला. लासूरकडून ऑइल पेंट घेऊन भरधाव वेगाने येणारी बोलेरो जीप औरंगाबादकडे येत होती तर कंटेनर हा लासूरकडे जात असताना वाळूज परिसरातील साजापूर फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बोलेरो जीपचा चालक वासुदेव सूर्यभान जायभाय हा जागेवरच ठार झाला तर कंटेनर मधील दोघे जण किरकोळ जखमी झाले आहे. अपघातानंतर जीप चालक हा जागेवरच ठार झाल्याचं लक्षात येताच या दोघांनी घटनास्थळाहून पळ काढला. या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नाथा जाधव, पोलीस उपनिरीक्षक गौतम खंडागे हे करत आहेत.